कोकणामध्ये बदलत असलेल्या वातावरणाचा कोकणी मेव्यावर मोठा परिणाम होत आहे आणि गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस पडतोय. त्यामुळे आंबा, काजू, कोकण आणि जांभळाच्या बागांना मोठा फटका बसलोय. फळांवर फुलकिडे, तुडतुडे, फळमाशी आणि बुरशी यासारख्या कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळे बागांचं व्यवस्थापन करणं शेतकऱ्यांना कठीण झालंय. आंबा, काजू, कोकम, जांभूळ आणि करवंद हा कोकणी मेवा मोठ्या प्रमाणात हा कोकणात मिळतो. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात याची लागवड पण झालेली आहे. जांभूळची पण लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे, आंब्याची केलेली आहे, काजू, कोकम आणि करवंद पण ह्या 2-4 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी लागवड कोकण कृषी विद्यापीठातनं नेऊन केलेली आहे. पण बदलत्या वातावरणानुसार, बदलत्या हवामानानुसार याचा मोठा गंभीर परिणाम हा इथल्या झाडावर झालेला आहे. हे आपल्या रेग्युलर जे वातावरण आहे ते लहरी वातावरण बदलत असल्यामुळे रानमेव्यावर फार परिणाम झालेला आहे. यावेळी जांभूळ ही जवळजवळ नगण्यच आहे. तसंच करवंद वगैरे ती पण जंगलात सध्या कुठे दिसतच नाही, झाडावरच दिसत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.